कोकण विधान परिषदेत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. ओसरगाव येथील सिंधुदुर्ग महिला भवनात स्वाभिमानच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शिवसेनेला कोकणातून विजयी होऊ देणार नाही असा निर्धारही राणे यांनी यावेळी केला. कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघात शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोणाची साथ देणार याची उत्सुकता होती. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यानं राणे राष्ट्रवादीची साथ देणार हीच शक्यता गृहीत धरली जात होती. अखेर अपेक्षेप्रमाणे राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना बुधवारी पाठिंबा जाहीर केला. ओसरगाव येथे स्वाभिमानची जिल्हा कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. यानंतर राणेंनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, उमेदवार अनिकेत तटकरे, आमदार नितेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सावंत, सतीश सावंत, रेश्मा सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाने जो निर्णय घेतला आहे, येणाऱ्या 21 मे रोजी होणारी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत श्री अनिकेत तटकरे यांना पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी ना आहे कुठेतरी वगैरे आम्ही असं काय करत नाही. शिवसेनेच्या उमेदवाराला कोकणातून निवडून देणार नाही. आपण नवीन समीकरण करणं हा माझा धर्म आहे, मी करत असतो. सारखीच करू नये असं कोणी म्हटलं नाही. नवीन प्रथा कन्व्हेन्शन पडायला पाहिजे, त्या पाडत असतो आम्ही. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असून मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात राणेंचा सिंहाचा वाटा होता असे सुनील तटकरे म्हणाले. आज खूप मला आनंद या ठिकाणी होतोय, कारण महाराष्ट्राचे नेते आदरणीय राणे साहेब यांनी स्वाभिमान पक्षाचा पूर्णपणाचा पाठिंबा आणि त्याच्या उमेदवारीला त्या ठिकाणी दिला, त्यामुळे त्यांची मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मागच्या झालेल्या तिन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होण्यामध्ये राणेसाहेबांचा सिंहाचा वाटा होता. यावेळेला सुद्धा निश्चितपणान ते होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू इच्छित. असं राणेसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामुळे भवितव्याच्या राजकारणाच्या अनेक दिशा या केंद्रबिंदूपासून नेहमी निर्माण होत असतात. कदाचित ही त्याची सुरुवाती असू शकेल. राणेसाहेबांनाच माहिती असेल, ते राणेसाहेब पुढच्या कालावधीमध्ये स्पष्ट करतील. विशाल पित्रे, कोकण 9, कणकवली.